आमचं सर्वसामान्यांचं सरकार, हिंदुत्वाचं सरकार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात. त्यांच्याबरोबर गेलेले अनेक आमदारही हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावतात. अशातच येणाऱ्या दसरा मेळाव्यावरूनही शिवसेनेतल्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये घमासान झालेलं पाहायला मिळतंय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची खास ओळख आहे, इथं शिवसेना प्रमुख भाषण करतात. मात्र यावेळी दोन गट झाल्यामुळे दसरा मेळावा नेमका कोणाचा हा प्रश्न समोर येऊ लागलाय. आता अशाही चर्चा आहेत की दसऱ्या दिवशी दोन दसरा मेळावे होणार आहेत, एक शिंदे गटाचा आणि एक ठाकरे गटाचा. आता या सगळ्यात कोणाचा दसरा मेळावा कुठं होणार अशा प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी असतानाच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा विषय ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत. 13 सप्टेंबरच्या संध्याकाळी शिंदे गटाचे आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये शिंदे गटाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या 20 ते 30 सप्टेंबर दरम्यानच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही चर्चा झाली. येणारा दसरा मेळावा हा देखील शिंदेंच्या बैठकीतला महत्त्वाचा मुद्दा होता. मात्र बैठकीच्या बाहेर चर्चा झाली ती म्हणजे या स्क्रीनची. ही स्क्रीन पहा, एकनाथ शिंदेच्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ही स्क्रीन लावण्यात आली होती. यावर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. महत्त्वाचं म्हणजे न्यायालयात जे चिन्ह बरखास्त करण्याची मागणी शिंदे गटाकडून केली होती ते निवडणूक चिन्ह धनुष्य बाण ही या स्क्रीनवर दिसतंय. तर दुसरीकडे शिवसेना पक्षाचं चिन्हही लावण्यात आलंय. या दोन चिन्हांच्या मधोमध गर्व से कहो हम हिंदू है असं स्लोगन लिहिण्यात आलंय. तर एकनाथ शिंदेंचा माननीय मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. या सगळ्यावरूनच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा विषय हा हिंदुत्वच असल्याचं म्हटलं जातंय. आता दसरा मेळावा कोणाचा, भाषण कोणाचं आणि विषय काय हेच पाहणं आता गरजेचं असेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.